15 दिवसामध्ये बरंच मोठं राजकारण महाराष्ट्रामध्ये होईल, तेव्हा आपण 15 दिवसाची वाट पाहूया. सेनेबरोबरच्या असणाऱ्या बैठका ज्या आहेत पक्ष कार्यकर्त्यांनी जे महाराष्ट्राच्या पातळीवरती त्यांनी जे नेमलेले आहेत, आम्ही जे नेमलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्यामधली चर्चा सुरुवात आहे एवढं मी आपल्याला सांगू शकतो. थांबलंय का सध्या थोडं चर्चा? ते होते चर्चा हे मी सांगतोय ना. वज्रमूठ सभा आहे आजी दादा. 15 दिवसामध्ये बरंच मोठं राजकारण महाराष्ट्रामध्ये होईल, तेव्हा आपण 15 दिवसाची वाट पाहूया. अजित पवार सीएम होतील का? अजित पवार सीएम होतील थेट थेट कारण तुम्ही केलेलं भागीदार अनेकदा खरं ठरतं आमचा अनुभव आहे. यावेळी सांगून द्या मी एवढंच म्हणतोय 15 दिवस जरा थांबा. सरकार मोठा बॉम्बस्फोट होईल दोन ठिकाणी, मोठा बॉम्बस्फोट येईल एवढं. दोन कुठं कुठं? मुंबई का दिल्ली? दोन इकडे ते आता देशामध्ये होईल. पण सरकार बदलणार आहे का? कुठला? महाराष्ट्रात सांगितलं ना ते माझं म्हणणं की मी तुम्हाला सांगितलं 15 दिवस थांबा, दोन बॉम्बस्फोट होणारच आहे. महत्त्वाचा असणारा एक ईस्टर्न यूपीमध्ये 92-93 असणारा अशाच रीतीने मारण्यात आला होता आणि त्याच्यानंतर जी काही परिस्थिती बेकाबू झाली होती तशीच परिस्थिती ही बेकाबू होईल का अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो आज दिला जातो, त्यावरून वाद जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळतोय. विशिष्ट समाजातील लोकांनाच महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो आणि आज मोठा इव्हेंट जो आहे तो खारघरमध्ये पाहायला मिळाला. त्याच्या शासनाचा अधिकार आहे, शासनाने कोणाला द्यावा कोणाला देऊ नये, शासनाने कोणाला द्यावा कोणाला देऊ नये त्याच्यावरती माझ्या अंदाजात मिळणाऱ्याचा समाज काढू नये एवढंच फक्त मला त्या ठिकाणी. शासनाच्या वृत्तीवरती तुम्ही असा टीका करा पण ज्यांना मिळालेला आहे संभाजी ब्रिगेड अमुक समाजाचा आहे म्हणूनच त्याला असं मिळतंय असं मला आरोप करणं चुकीचं असेल. पुलवामा संदर्भात मी त्यावेळेस आरोप केले होते हे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की पुलवामाच्या संदर्भातलं जी गाडी उडालेली आहे त्याच्यामध्ये अजूनही आपण असं बघितलं पाहिजे की एवढा मोठा कॉन्वॉय ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्या लॉरीज ज्या आहेत त्या फुलप्रूफ केल्या जातात, म्हणजे ब्लास्टलासुद्धा त्या विथस्टँड होऊ शकतात अशी असणारी परिस्थिती आहे. मी त्यावेळेसही म्हणालो होतो की माझ्या माहितीप्रमाणे जी लॉरी ब्लास्ट करण्यात आली त्या लॉरीला कुठल्याही पद्धतीने असणारं प्रोटेक्शन नव्हतं अशी असणारी परिस्थिती आहे. आता ही माहिती जी आहे ही माहिती जर माझ्यासारख्याला मिळू शकते तर सरकारला सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु त्याचं पॉलिटिकलायझेशन करायचं आहे जे मल्लिकांचं म्हणणं होतं ते त्याच्यातलं महत्त्वाचं. दुसरं 90 आम्ही असणारा उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे 85-86-82 मी असं सांगेन की उत्तर प्रदेशमध्ये आम्ही ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस संध्याकाळी 7 जर परत यायचं असेल दिल्लीला किंवा लखनौला तर त्याही वेळेस आम्हाला कॉन्वॉयने त्या ठिकाणी सोडत होते आणि त्या कॉन्वॉयमध्ये 10 वरती गाड्या नव्हत्या. तिथल्या मी पोलीस अधिकाऱ्यांना असणारं विचारलं की तुम्ही या 10 गाड्या का, ते म्हटले एक पोलिसांची गाडी पुढे असते आणि एक पोलिसांची गाडी पाठीमागे असते. रेंजमध्ये शेवटची गाडी आणि पहिली गाडी असेल तरच आम्ही त्याला असणारं प्रोटेक्शन त्या ठिकाणी देऊ शकतो, अन्यथा आम्ही असणारं प्रोटेक्शन त्या ठिकाणी देऊ शकत नाही. ही जी बाब साधी कॉन्स्टेबलला माहिती आहे ती बाब मिलिटरीतल्या लोकांना माहीत नाही, सीआरपीला माहीत नाही अशी असणारी परिस्थिती आहे का? कॉन्वॉय करताना सुद्धा तो कधीही मॅक्सिमम 15 याच्यावरती जात नाही. आता 80 वरती होता त्याच्यामुळे हा 80 वरती कसा काय त्या मेजर जनरलने जाऊ दिला त्याचीसुद्धा साधी चौकशी नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मल्लिक यांनी असं म्हटलं आहे की त्याच्या पाठीमागे पॉलिटिकल राजकारण होतं. या पॉलिटिकल राजकारणासाठी तिथल्या जवानांचा बळी दिलाय का हा आता प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतोय.